हॅलो. हा बाबा, कसे आहात? हो हो, बरे आहेत अगं ते, बरे आहेत, बरे आहेत. हा आई, मी बाबांना विचारलं ना, त्यांना सांगू देत. कसे आहात बाबा? अगं मी इथेच आहे, माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तुम्ही ना बाबा मला नीट काही सांगत नाही, त्यामुळे काळजी लागून राहते मला. हो बाई, आता हे बघ, मला एकदा जरी खोकला आला ना तरी तुला फोन करून सांगेन. बाई मी खोकलो ग, मग तर झालं. आता उगाच अती नका करू तुम्ही. बरं अक्षरा, मला सांग तिकडे सगळं कसं आहे ग बाळा? सगळं छान चाललं. आणि ते काय झालं ग गाण्याच्या क्लासचं? अरे हो, मी तुम्हाला सांगितलं नाही का, सुरू झाला क्लास त्यांचा. हा गो बाई, काय सांगतेस, झाला सुरू? वा वा वा. हो, गाणं शिकायला सुरुवात केली त्यांनी. वा, हे बाकी पहिल्यापासून आहे बर का तुझं. एखादं काम हातात घेतलंस ना कि ते पूर्ण केल्याशिवाय थांबतच नाहीस तू. खरंय ग, खरंय. अगो पण म्हणजे कमालच झाली ना, हे कसं काय जमवलंस ग तू? म्हणजे तुझ्या सासूबाईंचा विरोध होता ना मग? हो पण तू त्यांना कसं काय तयार केलंस ग? इंटरेस्टिंग आहे बरं का हे, आम्हाला पण सांग ना. अगं हो ना, म्हणजे मी भुवनेश्वरी मॅडमकडे परवानगी मागितली तर त्यांनी वेळ मागितला आणि मग डिरेक्टली त्यांनी शिक्षिका शोधून काढली. अगं बाई, त्यांनीच क्लास सुरू केला आणि मग शिकवणी सुरूच झाली अधिपतींची. तसं म्हणायला गेलं तर खरं तर सगळं त्यांनीच केलं, त्यामुळे क्रेडिट त्यांनाच दिलं पाहिजे. अगं अक्षरा, खरंच कमाल झाली ग. हा म्हणजे आता तिकडे सगळं सुरळीत चाललंय असं म्हणायला हरकत नाही का? हो ना. हो सगळं सुरळीत चाललं, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. हो हो, हे बघ तू आमची काळजी अजिबात करू नकोस, आम्ही व्यवस्थित. आता तू तुझी काळजी घे. ठेव मग, बाय. ओके बेटा. हा इकडे लक्ष द्या, बॉक्स मधला माल आहे तो बॉक्साय मध्ये बरोबर रचायचा आणि नीट ठेवायचा. महत्वाचं काय आहे? रचणं महत्वाचं आहे. आणि साधारण नगा इतकंच वजन असतं या. परत परत वजन करत बसायचं नाही, जितके नग तितकंच वजन असतंय. आपल्याकडे सगळं ऑटोमॅटिक होतंय. हा महत्वाचं काय आहे? बॉक्साई मध माल नीट भरता आला पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. ते फाटलं फुटलं असं बाहेर निघायला नको, त्यातून माल सांडायला नको, ही खबरदारी प्रत्येकानं घ्यायची. चला लागा का आम्हाला? काय नाही काय नाही काय नाही, चालू दे काम तुमचं. सॉरी, चुकून झालं. चुकूनच होतंय हे, मुद्दाम कोणी करत असतो का?
आता हे पहिल्यांदी आहे म्हणून सोडतो मी, पहिल्यांदी आहे हिच म्हणून सोडतो हिला. काय परत परत असं काय झालं ना, खपवून घेतल्या जाणार नाही. असलं पाकिट पडत राहिलं तर नुकसान कोणाचं होणार आहे, कंपनीचं नुकसान आहे की नाही. पवडाकडे काय पाहत आहे माझे, लागा का मला. जागी बोला की. हां बोला ना. काय चाललंय आपलं रोजच टकाव टकाव. काय की लक्ष तुमच्या बोलण्याकडे. अगदी महत्वाच्या ठिकाणी लक्ष. काय लक्ष कुठं आहे, दिसतंय मला. कुठं आहे लक्ष, कुठं आहे. काही नाही, असंच आपलं रोजच काम. एकटक काय बघायला एवढं. काही नाही, तुम्ही उगाच आपलं काही. तुझ्या घरी आया बहिणी आहेत का नाहीत. आहेत ना, पण ती मैत्रीण नाहीये ना. मग एक काम कर, तिच्याकडे बघत होतास ना, तिच्याकडे जाऊन फ्रेंडशिप माग की. जा की बिंदास. नाही 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 नाही, इथं कामाच्या ठिकाणी असलं काही नको. उगा कशाला. नाही मग कामाच्या ठिकाणी असं टक लावून बघणं, नेम धरून बसणं चालतंय वय, मर्द आहेस ना. मग जा की बोल बिंदास, मग फ्रेंडशिप. आता मनातल्या मनात आहे तर राहू द्या, कशाला उगाच बाहेर काढायला लावतोय. असल्या गोष्टी मनातल्या मनात राहत नसत्या, येतात बाहेर. मला सांग, मनातच ठेवलंस तर काम होणार आहे काय तुझं. तुला जिंदगी भर तुझ्या मम्मीच्या हातचं जेवायला लागल. त्या परिस एक काम कर की, जा की हितलं कोणतरी घरी घेऊन, त्याला काय होत आहे. तस बरोबर आहे म्हणा तुमचं, चालल मला इथलं. म्हणजे तसं जवळच्या जवळ बी आहे आणि नको नको, ते कामाच्या ठिकाणी नको ही लफडी. नको नको. Ha ha ha.
एवढे दचकायला काय झालं मी काय दचका कानातलं काढा कानातलं मी त्या फोटो जो माणूस आहे ना तो तुम्ही एवढ्या लवकर याल असं वाटलं नव्हतं ना मला काम लवकर उरकला आज आता महिला कामगार आल्यात ना आपल्याकडे आटाटा काम उरकतात त्यामुळे जरा लवकर झालं लवकर आलो अच्छा म्हणजे तुम्ही आधीच येऊन बसला होतात की काय बसलो नव्हतो मी आपला आलो बघितलं एवढं भारी चंद्री लागले म्हणलं खरंच खूप छान गाणं हो माझ्या आवडीचं गाणं तुमच्या आवडीच आहे ऐकायचंय तुम्हाला वा वा तुमच्या आवडीचं गाणं आम्ही ऐकणार नाही असं कसं म्हणल्यावर खरंच खोटा पण बोलतच नाही कुठली बोलू छान आहे ना गाणं भारी आहे गाणं भारी आहे खरंच भारी गाणं तुमचा कान भारी आहे मास्टरीन भाई तुम्ही शिका गाणं ऐका अहो कान भारी आहे पण गळा तुमचाच भारी आहे ना नाही जोडीने शिकलो असतो गाणं तसं नाही जोडीने शिकलो असतो गाणं त्यापेक्षा जोडीने ऐकूया जोडीने शब्द आपल्याला आवडत जोडीने ऐकूया म्हणून बोल हा काय करतो लगेच काय हे धडक धडकीचं एकदा थांबलं पाहिजे बरं का आपलं टेंगुळा लागाय ह्या शिट्टी टेंगळ येऊन येऊन का नाही चौथ्या शिट्ट्यानं होणार आहे आपल्या दोघांची मग डोसक्यात काहीच शिरायचं बंद होईल बघा एकदमच अहो असं होतं का कधी डोक्यात शिरणं काय कवटीतून होत असतं का काही बोलता डोसक्याला जोक मास्टर जोक जोक जोकच म्हणलो मग हा ऐका घे हा आम्हाला करेक्ट करण्यापेक्षा ऐका निगासवाई लगेच असा हात हलवत ना काय इथं आता मी काय सांगितलं होतं तुला समद पालत्या घड्यावर पाणी उगा फंद्यात पाडू नका मला फंद्यात पड असं मी म्हणतच नाही तुला प्रेमात पड असं म्हणते मी तुला तुझं नाही काय म्हणतात त्याला लव ऍट फर्स्ट साईट तसं झालंय बघ तुझं राव द्या डोसक्यात काय बी भरू नका माझ्या आता मी डोसक्यात भरवायला तुझ्या चेहऱ्यावर दिसतय की तुझ्या आता धूर आहे म्हणलं आग असणारच की आता आगले आहे आमच्यात पण इजवतो आम्ही पाणी ना बरोबर अरे इजवतोस कशा पायी त्या परीस भडकवडू दे की नाही नाही कामाच्या ठिकाणी कशाला उगाच नका घाबरतोस वे मी घाबरतोय कामाच्या ठिकाणी लपडी नको उगाच राहू दे ऐकी ऐकी ऐक मग एक काम कर न्या काय म्हणती
फ्रेंडशिप माग हा म्हणजे लगेच लव्हशिप मागायची काही गरज नाही, आधी फ्रेंडशिप होऊ दे आणि मग हळूहळू आपोआप लव्हशिप बी होते की बघ विचार कर. काय गे कवा थांबायची समज बास की आता बास मला लय भीती वाटते बघ. तुला कशा पाहिजे भीती वाटते, तुला घाबरायचं काय बी कारण नाही, ज्याने घाबरायला पाहिजे त्या घाबरणं झाल्यात. अगं पण हे समज कशासाठी, सुनमाईने काय केलं तर तू काहीतरी करणार, मग ती काहीतरी करणार आणि तुझ्यावर कुरघोडी करणार, परत तू तिच्यावर कुरघोडी करणार. नगो बाई अग बाकी कोणाची नाही, मला तुझी लय काळजी वाटते बघ. आमची आमची कशाला काळजी वाटते, आम्ही कमी पडू असं वाटतंय का काय तुला? हेच हेच आहे नव याचीच काळजी वाटते बघ. अग यातनं काय साधणार आहेस तू? आम्हाला जे पाहिजे तेच साधणार आम्ही, आणि ते जवळ आम्हाला मिळत नाही तोवर आम्ही काय गप बसणार नाही. जाऊ दे की तिनं काय केलंय, एवढं काय नुकसान केलंय तुझं? अगं ती कधी तुझ्या वाटेला गेले कधी? त्यांनी बाकी काय केलं असतं का नाही तर चाललं असत, पण त्यांनी आमच्या आईच्या मायेला चॅलेंज दिलंय. सुरुवात त्यांनी केली की नाही पण शेवट आम्ही करणार. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. वा 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 वा, किती मनापासून गुडगुडता तुम्ही. हे तुमचं आपलं काहीतरी गाणं भारी आहे, पण एक नंबर गाणं आहे. हो नाही खरंच, किती सुरात गुणगुणता. काय तर अग्नि तुम्ही उगाच आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवत जाऊ नका. काय तर होणार कस, तुम्ही चढवणार आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर आणि त्या गाण्याच्या मॅडम धाडदिशी खाली उतरवणार, असं व्हायला नको. आपली प्रयत्नाची गाडी हळूहळू चालल्या चालू दे. एक्झॅक्टली, यश प्रयत्नांनाच मिळतं ना, प्रयत्न न करता कसं मिळेल? मला तर खात्री तुम्ही खूप चांगले गायक व्हाल. तर होईल तेव्हा बघा येईल. बर चला मी फ्रेश होते जेवणाचं बघ. हो थांबा थांबा जरा. काय झालं? जेवणाचं नंतर बघू. नंतर हे बघा बघा किती वाजलेत, नंतर बघू. काय किती वाजले म्हणजे? घड्याळावर जेवणाचं ठरते काय, जेव्हा भूक लागेल तेव्हा जेव्हा माणसं. आणि मी तुम्हाला काय म्हणले, तुम्ही आमच्यासाठी आता काय करायचं नाही, आम्ही तुमची सेवा करणार. चला बरं जरा कशाला बोलतो. आमचं जरा एक बारीक मध्ये काम आहे तुमच्याकडे. सांगा काय सेवा करू? अग ऐक ग, आमचं आमासने ऐकून दाखवतोय लगेच. असं करताय सेवा बिवा काय नाही, जरा एक मदत लागणार आहे तुमची. बोला ना. ऐका की तुम्हाला जरा अन्न म्हणणं फॅक्टरीत यायला जमल का? फॅक्टरीत मी म्हणजे मी काय करू तिकडे येऊन? कसं आहे आता पहिल्यांदाच आपल्याकडे सगळ्या महिला कामगार आल्या बरोबर, बाकी सगळी पुरुष मंडळी आहेत फॅक्टरी, त्यामुळे आपल्याकडनं पण समजा एखादी महिला त्यांच्या संग बोलायला असेल तर बरं पडेल असं या हिशोबा. बरोबर आहे तुमचं, पण मी काय बोलायचं त्यांच्याशी? काय बोलायचं, बोलायचं म्हणजे असं जरा कम्फर्टेबल करायचो. तुम्हाला माहिती आहे का कसं बोलायचं? आता परवा नाही काय ते आपल्याकडे मोर्चा घेऊन आली होती ती भास्करची बायको विठ्ठलची बायको, त्या बायकांसंग तुम्ही कसलं भारी बोलला, कसलं भारी समजून सांगितलं, तसंच बोलायचं जरा छान. म्हणजे कसं त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या करत होते ना. तुम्हाला ते सांगायला लागत नाही का तुम्ही ते नीट करणार, तुम्ही हाडाची शिक्षिका आहे जा.
म्हणजे थोडक्यात हे काय फॅमिलीयर करायचं हो त्याची फॅमिली काय काय करायचं फॅमिलीयर बरोबर बोलले ना अरे वा अगदी बरोबर हा बरोबर मग बरोबर म्हणजे कसं आहे आपण आपल्याकडनं सगळी व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी पण तरी शेवटी काही अडचणी असतात त्या बायका बायकाच नाही सांगू शकतात ना तसं म्हणून म्हणतात तुम्ही जर बोलला तर त्या पण मोकळेपणाने बोलतील आम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगू शकतील असं नाही बरोबर आहे तुमचं मला ना तुमचं हेच आवडतं कुठलीही अडचण आली ना की तुम्ही असा छान मार्ग काढता त्यातून हे सगळं आम्ही तुमच्याकडनं शिकलो माणसाने माणसाची बापरे बापरे गेला सूर सूर आहे इथं पण इथं सूर नाही भावना महत्वाची असं ठीक आहे ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी आहे मंडळ आभारी आहे तुम्ही आमची एवढी रिक्वेस्ट आमची प्रार्थना एक नंबर गाणं ऐकलो मास्तरिंग भाई संध्याकाळची रात्र कवा झाली कळली नाही आता कसं जरा दोन घास सुखानं पोटत जातील खरंच की जेवणाचं बघायचं राहिलं मी आलेच हळू हळू समवागने